हॅलो जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो दोन हजार एकवीस साली झालेल्या टाटा स्टील स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडमधला गेम आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अलेक्झांडर डॉनशेंको आणि काळ्या बाजूला फेबियानो करुआना तर हा पण एक अतिशय अमेझिंग गेम आहे आणि तुम्हाला यामध्ये अतिशय जबरदस्त चेस इंजिन प्रिपेरेशन बघायला मिळेल डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती डी फोर उत्तर आले डी फाईव्ह सी फोर हे क्वीन्स गॅम्बिट आहे सी सिक्स ज्यानंतर नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स ई थ्री बिशप एफ फाईव्ह नाईट सी थ्री ई सिक्स नाईट एच फोर बिशप ई फोर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काळ्या खेळाडूने क्वीन्स गॅम्बिट ऍक्सेप्ट केलेलं नाहीये त्या बदल्यात त्याने डेव्हलपमेंट करण्यावरती भर दिलेला आहे पुढची चालवती एफ थ्री बिशप जी सिक्स बिशप डी टू बिशप ई सेवन नाईट टेक्स जी सिक्स एच टेक्स जी सिक्स क्वीन सी टू नाईट बी टू डी सेवन तर आता लक्षणं तर अशी आहेत की काळा खेळाडू जो आहे तो किंग साईड कॅसलिंग शक्यतो करणार नाही कारण एच कॉलम ओपन झालेला आहे पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन साईड कॅसलिंग ए सिक्स आणि लगेचच आता ए सिक्स चाल खेळून तुम्ही बघाल तर बी फाईव्ह चाल खेळण्यासाठी काळा खेळाडू तयारी करतोय जी फोर डी टेक्सी फोर बिशप टेक्सी फोर बी फाईव्ह आणि अपेक्षेप्रमाणे बी फाईव्ह ही चाल बोर्डावरती आलेली आहे म्हणजे आता लक्षणं अशी आहेत की काळा खेळाडू क्वीन साइडला देखील कॅसलिंग करणार नाही ना ना बिकॉज तो क्वीन साईडची प्याधी पुढे ढकलतोय ज्याला इंग्लिशमध्ये स्टॉर्म म्हणतात तसा काहीसा प्रकार आता काळा खेळाडू प्रयत्न करतोय पुढची चालू होती बिशप ई टू सी फाईव्ह डी फाईव्ह आणि ह्या एक्सचेंजेस काही पांढऱ्या खेळाडूने ऍक्सेप्ट केले नाहीत त्याचं कारण हेच आहे की समजा सी फाईव्ह नंतर प्यादाने काळं प्याद मारलं असतं तर काळा खेळाडू जो आहे तो तर आपल्या घोड्याने किंवा उंटाने हे प्याद मारू शकला असता लेट्स से घोड्याने त्याने प्यादं मारलं असतं ज्यानंतर व्हेरिएशन्स चेंज होऊ शकतात पण तुम्ही जर बघितलं तर सी कॉलम जो आहे तो आता हत्तीसाठी ओपन झालेला आहे घोडा बाजूला होऊ शकतो आणि त्यानंतर वजीर आणि राजा जे आहे ते हत्तीच्या फायरिंग लाईन मध्ये येऊ शकतात तर हे पांढऱ्या खेळाडूला नको होतं म्हणूनच डी टेक सी फोर नंतर बिशप टेक सी फोर त्याने सॉरी बी फाईव्ह बिशप ई टू सी फाईव्ह सी फाईव्ह चाल खेळल्यानंतर प्याद न मारता डी फाईव्ह ही चाल खेळलेली आहे पुढची चाल होती नाईट टेक्स डी फाईव्ह नाईट टेक्स डी फाईव्ह ई टेक्स डी फाईव्ह आणि तुम्ही जर बघितलं तर आता ए बी सी आणि डी अशा चारही कॉलम मध्ये काळी प्यादी आहेत ज्याला पॉन्सनॉम म्हणतो ते आता तुम्हाला क्लिअरली बघायला मिळेल ती प्यादी पुढे ढकलणे हे काळ्या खेळाडूचा प्रेफरन्स असेल पुढची चालू होती एफ फोर बी फोर ई फोर डी फोर आणि आता डी कॉलम जो आहे तो काळ्या खेळाडूने ओपन केला नाही बिकॉज तुम्ही बघितलं तर डी कॉलम मध्ये पांढऱ्या खेळाडूचा हत्ती आहे जो डायरेक्ट काळ्या वजीरावरती अटॅक करू शकत होता सो तो कॉलम ब्लॉक ठेवलेला आहे ई फाईव्ह नाईट एफ सिक्स सॉरी नाईट बी सिक्स ई e सिक्स क्वीन डी फाईव्ह इ टेक्स एफ सेवन चेक किंग एफ आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मॉर्फी स्टाईल की समोरच्याच प्यादाचा वापर शील्ड म्हणून करायचा तसा प्रकार आता काळ्या खेळाडूने केलेला आहे त्याने पांढरं प्याद मारलेलं नाहीये त्या प्यादाचा प्यादा वापर त्याने शील्ड म्हणून केलेला आहे पुढची चाल होती एच फोर क्वीन टेक्स ए टू टेक्स जी सिक्स यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती बी थ्री आणि तुम्ही जर बघितलं तर आता सी टू हा जो स्क्वेअर आहे तो पांढराज्यात तिथे जाऊ शकत नाही प्यादाने कव्हर केलेला आहे पुढची चाल होती बिशप इवन सी फोर टेक्स डी फोर पण रुक टेक्स डी फोर ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूची आता चाल होती नाईट ए फोर त्याने तुम्ही बघितलं तर बी टू प्यादावरती अटॅक केलेला आहे म्हणून क्वीन बी वन पांढऱ्या खेळाडूच्या हे लक्षात आलं होतं की आता घोडा आणि वजीर मिळून डेंजरस अटॅक क्रिएट करू शकतात सो त्याने क्वीन एक्शनची ऑफर दिलेली आहे ज्या परिस्थितीमध्ये करुआनाने एक फॅब्युलस मूव किंवा जबरदस्त चेस इंजिन प्रिपेरेशन दाखवलं त्यांनी खेळलेली चाल होती बिशप ए थ्री आणि माझी खात्री आहे की फारच थोड्या लोकांनी ही चाल बघितली असेल पण ही चाल महत्वाची काय तुमच्या लक्षात येईलच या अशा परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूकडे कोणताही ऑप्शन नव्हता त्याने खेळलेली चाल होती क्वीन टेक्स ए टू आणि क्वीन टेक्स ए टू ही चाल खेळल्यानंतर आता पुढची चाल होती बी टेक्स ए टू आणि तुम्ही बघितलं तर काळं प्याद हे खूप पुढे आलेलं आहे खूप पुढे आल्यामुळे आता पांढऱ्या खेळाडूला काळजी घ्यावी लागेल या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती किंग सी टू काळ्या खेळाडूचं प्याद पुढे जाऊन वजीर बनू शकतं हे लक्षात घेऊन पांढरा राजा वरती घेतलेला आहे ज्यानंतर करुआनाने दुसरं चेस इंजिन प्रिपेरेशन दाखवलं आणि खेळलेली चाल होती चालवती रुग्बिएट आता त्याने मला खात्री आहे की किंग सी टू नंतर करुवानाने जेव्हा रुग्बिएट चाल खेळली तेव्हा अनेकांच्या मनात आला असेल की रुग बीएट ऐवजी किंग सी टू नंतर प्याद पुढे घेऊन वजीर का करू नये तर हे वेरिएशन बोर्डवरती येऊ शकतं पण या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर पांढरा खेळाडू बिशप बी फोर चेक ही चाल खेळू शकतो काळा राजा कुठेही जाऊ शकत नाही कारण त्याचे पांढरे स्क्वेअर प्यादाने कव्हर केलेले आहेत आणि काळे स्क्वेअर उंटाने कव्हर केलेले आहेत त्याच्याकडे केवळ एकच ऑप्शन आहे की उंटाने उंट उन्ता मारायचा ज्यानंतर हत्ती जो आहे तो काळा वजीर मारेल आणि हे असं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल जिथे आता काळ्या खेळाडूकडे चार मोहरे आहेत पांढऱ्या खेळाडूकडे तीन मोहरे आहेत पण आता परत तुम्ही जर पाहिलं तर घोडा अंडर अटॅक आहे सो घोडा मागे घ्यायला लागू शकतो तो कदाचित मागे घेतला जाईल ज्यानंतर कदाचित पांढऱ्या खेळाडू प्याद मारेल किंवा प्याद जरी नाही मारलं तरीही पांढऱ्या खेळाडूकडे देखील तुम्ही बघितलं तर किंग साइडला तीन प्यादी आहेत ज्याचा वापर तो करू शकतो हा गेम भरपूर लांबला असता तर एकंदरीतच तुमच्या लक्षात आलं असेल की किंग सी टू नंतर डायरेक्ट प्याद पुढे घेऊन वजीर बनवला असता तर गेम भरपूर लांबला असता म्हणून रुग बीएट ही एक अतिशय अमेजिंग चेस इंजिन मूव आहे जी करोआनाने खेळली पुढची चाल होती रुग डीएट चेक पांढरा खेळाडू आता तो हत्ती एक्सचेंज करतोय रुक टेक्स डी एट बी टेक्स सी थ्री आणि आता दोन्ही खेळाडूंकडे तीन तीन मोहरे आहेत फक्त काळ्या खेळाडूकडे दोन हत्ती असल्यामुळे एंडगेम मध्ये परिस्थिती थोडी चांगली आहे पुढची चाल होती सी थ्री बिशप जी थ्री बिशप जी थ्री ही चाल खेळल्यानंतर अजूनही तुम्ही बघितलं तर काळा खेळाडू प्याद पुढे घेत नाहीये कारण हत्ती ते मारेल म्हणून रुक डी टू चेक रुक डी टू नंतर किंग बी थ्री किंग बी थ्री चाल खेळल्यानंतर नाईट सी फाईव्ह चेक आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण तुम्ही जर ब परिस्थिती बघितली तर आता उंट अंडर अटॅक आहे घोड्याने राजाला चेक दिलेला आहे एक वेरिएशन म्हणून आपण बघू समजा लेट से राजा पुढे गेला राजा पुढे गेला तर काळा खेळाडू उंट मारू शकतो ज्यानंतर राजाने घोडा जरी मारला तरीही पुन्हा हत्ती जो आहे तो बी टू घरावर येऊ शकतो आणि तुमच्या लक्षात येईल आता हा हत्ती बी वन घरावर येईल आणि प्याद वजीर बनण्यापासून रोखणं जवळजवळ अशक्य आहे पांढरा खेळाडू चेक देण्याचा प्रयत्न करू शकतो प्यादी पुढे घेऊ शकतो बट काळा राजा आता तुलनेने खूप जास्त सेफ आहे गरज पडली तर तो एफ सेव्हन प्यादही मारू शकतो ज्यानंतर तो पांढऱ्या घरावर येईल आणि काळा बिशप जो आहे तो प्रॉब्ली यूजलेस होईल कारण राजा पांढऱ्या घरावर असेल तर एकंदरीत हे असं पण वेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकलं असतं जे एक सेफ वेरिएशन आहे पांढरा सॉरी काळा खेळाडू शंभर टक्के हा डाव जिंकू शकतो तर एकंदरीत हे सगळं लक्षात घेऊनच तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली होती आणि हा गेम फबियानो करुआनाने जिंकला होता नाईट सी फाईव्ह या चालीनंतर पांढरा खेळाडू हार मान्य त्याने हार मान्य केली होती तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आणि या गेममध्ये तुम्ही फेबिओनो कारोनाची जबरदस्त चेस इंजिन प्रिपेरेशन बघितली जिथे त्याने पहिल्यांदा बिशप मू खेळली होती आणि लगेचच प्याद पुढे घेऊन वजीर न बनवता पहिल्यांदा हत्ती जो आहे तो अशा पद्धतीने ऍक्टिव्हेट केला की हत्ती शेवटी डी टू घरावर आला होता तर मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन तोपर्यंत तो चॅनल नक्की शेअर करा फॉलो करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत तो टाटा बाय बाय